नमस्कार मित्रांनो, मी उमेश शिंदे आणि स्वागत आहे तुमचं उमेश मुंबईवाला या यूट्यूब चॅनलवरती. आज मी तुम्हाला एक हॉरर स्टोरी सांगणार आहे जो की खरा अनुभव आहे आणि हा अनुभव निरंजन जाधव यांनी लिहिलेला आहे आणि हा अनुभव मला TK स्टोरी टेलर या वेबसाईटवरून भेटलेला आहे. म्हणून व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि अनुभव घ्या तुम्हीसुद्धा. तर निरंजन जाधव म्हणतात, मी व माझे दोन मित्र दीपक व आकाश आम्हा तिघांना रात्रीचा प्रवास करायला खूप आवडते. आम्ही नेहमी काही ना काही बेत आखून नाईट ड्राईव्हला आवर्जून जात असतो. माझे गाव कोकणात आहे, त्यावर्षी आम्ही माझ्या गावी जायचा बेत आखला होता. नुकताच पावसाळा सुरू झाला होता आणि अशा वेळी कोकण ट्रिप म्हणजे स्वर्ग, स्वर्गसुख. अगदी प्रसन्न हिरवेगार वातावरण आणि त्यात मित्रांसोबत नाईट ड्राईव्ह म्हणजे पर्वणीच. आम्हा तिघांनाही शनिवार आणि रविवार सुट्टी असते, त्यामुळे शुक्रवारी काम वगैरे आटोपून रात्री 10 वाजता निघायचं असं ठरवलं. जाण्यासाठी दीपकची कार होती, त्यामुळे दुसऱ्या वाहनाची सोय करायची गरज नव्हती. मी आणि आकाश आम्ही दोघं एकाच एरियामध्ये राहायला होतो. दीपकचं घर आम्ही राहत होतो तिथून जवळपास 3 ते 4 किलोमीटर अंतरावर होतो. ठरवलेल्या वेळेप्रमाणे दीपक त्याची स्विफ्ट कार घेऊन आमच्या येथे आला. त्याने आम्हाला फोन करून बाहेर बोलावून घेतलं. आम्ही आधीच सगळी तयारी करून बसलो होतो. आम्ही लगेच घराबाहेर पडलो. आमच्यापैकी मला आणि दीपकला ड्रायव्हिंग येत होते पण आकाशला नाही, त्यामुळे मग आम्ही दोघांनी आलटून पालटून ड्राईव्ह करायचे पक्के केले. कारण रात्रीचा प्रवास होता, त्यात दिवसभर काम करून आम्ही निघणार होतो. रस्त्यात एकाला झोप वगैरे आली, दमायला झाले तर लगेच दुसरा ड्राईव्ह करेल या उद्देशाने आम्ही जसे निघालो तसे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला वरांदा घाटातून जायचे नक्की केले, पण तिथे पावसाळ्याच्या दिवसात दरड कोसळण्याची भीती असते, त्यामुळे मग आम्ही तामिणी घाटातून जायचं ठरवलं. गप्पा गोष्टी करत चांदणी चौक, पौड, मुळाशी अशी सगळी गावे क्रॉस करून आम्ही तामिनी घाटात येऊन पोहोचलो. गाडी तेवढ्यात आकाशला लघवी आली, म्हणून त्याने दीपकला गाडी रस्त्याकडेला घेऊन थांबवायला सांगितली. तसे त्याने कार थांबवली. आकाश उतरून रस्त्यापासून थोड्या आतल्या बाजूला उतरून झाडीत गेला. काही वेळानंतर तो आला. आम्ही पुन्हा पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आमची मस्ती चालली होती तितक्यात दीपक अचानक म्हणाला, मला समोर एक बाई रस्त्यात उभी दिसली. आधीच आमची मजा मस्करी चालली असल्यामुळे मला आणि आकाशला वाटले की दीपक आम्हाला घाबरवायला बोलतोय, म्हणून आम्ही उलट त्याचीच थट्टा करू लागलो आणि त्याचे बोलणे हसण्यावरी नेले. काही अंतर पुढे आलो असू आणि दीपकने जोरात ब्रेक मारला. आम्ही त्याच्याकडे पाहिले तर तो एकच वाक्य म्हणाला, ती बाई गाडीसमोर आली. आता मात्र दोघेही सुन्न झालो. दीपक अशी मस्करी करणार नाही याची आम्हाला खात्री होती आणि त्याच्या चेहऱ्याकडे पाहून ते नक्की झाले, कारण त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट जाणवत होती. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर देत म्हणालो, तुला बहुतेक भास झाला असेल, गाडी सुरू कर. तो काही क्षण शून्यात गेला, पण नंतर भानावर येत त्याने कार स्टार्ट केली आणि आम्ही निघालो. माझ्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. मी त्या विचारात असतानाच नकळत माझे लक्ष साईड मिररमध्ये गेले आणि मागचे दृश्य पाहून माझी बोबडीच वळली. मी प्रचंड घाबरलो आणि फक्त दीपककडे पाहिले. त्याची ही अवस्था माझ्यासारखीच किंबहुना माझ्याहून विकट झाली होती, कारण त्यानेही तेच पाहिले होते जे मी पाहत होतो. कारचा वेग ताशी 70 किलोमीटर होता. एक बाई आमच्या कारमागे अतिशय वेगात येत होती, धावत होती असे म्हणता येणार नाही, पण अतिशय वेगात जणू हवेत तरंगत होती. आम्ही दोघं इतके घाबरलो होतो की काहीच बोलू शकलो नाही. दीपकने ॲक्सिलेटरवरचा जोर वाढवला होता आणि गाडी अजून वेगात घेतली. ताशी 70, 80, 90 अशा स्पीडने गाडी चालतच होती. काळीज भीतीने धडधड होतं. समोर एक मोठं वळण दिसलं. मी दीपककडे पाहिले आणि काही बोललो नाही, पण यासाठी पाहिलं की समोर वळण आहे. आपल्या गाडीचा वेग इतका आहे की गाडीवरचं नियंत्रण जाऊ शकतं, त्यामुळे गाडीचा वेग थोडा कमी केला जेणेकरून नीट वळण घेता येईल. पण जसे वळण घ्यायला सुरुवात केली आम्हाला दिसले की तीच बाई समोरच्या झाडावरून बसून आम्हालाच पाहत हसत होती.
तो भयान प्रकार। आम्ही तिघांनीही श्वास रोखून पाहिला। आम्ही त्या परिसरातून थोडं पुढे आलो पण घाट संपला नव्हता। पण ती बाई नंतर दिसली नाही। आम्हाला वाटले की आम्ही तिच्या हद्दीतून बाहेर आलो पण तसं झालं नव्हतं। साधारण 10 मिनिट उलटली असतील आणि तितक्या जोरात कारवर काहीतरी आपटण्याचा आवाज आला। आम्ही घाबरून मागे पाहिले तर तीच बाई पुन्हा गाडी मागे लागली होती। आता मात्र आम्ही देवाचा धाव सुरू केला आणि त्या भागातून कसे बसे बाहेर पडलो। 15-20 मिनिटांनंतर वस्तीचा परिसर लागला, तसे आम्ही सुटकेचा निश्वास सोडला। तिथून पुढे मी दीपकला म्हणालो की मी चालवतो गाडी आणि मी चालवायला घेतली। मध्ये कुठेही न थांबता थेट माझ्या गावी घरी आलो। या सगळ्या विचित्र प्रकारामुळे नाईट ड्राईव्हची सगळी मजाच निघून गेली होती। या घटनेला काही वर्ष उलटली असतील। त्यानंतर पुन्हा रात्री अपरात्री आम्ही त्या घाटातून कधीच प्रवास केला नाही। मित्रांनो, ही एक होता एक खरा अनुभव। तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा उमेश मुंबईवाला चॅनलला। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।